शहर व शहराबाहेरील मार्गांवर काही ठिकाणी वारंवार अपघात होतात. अशा अपघात स्थळांना ब्लॅक स्पॉट संबोधून उपाययोजना करण्यासंदर्भात वाहतूक पोलीस RTO व PWD अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ब्लॅक स्पॉटची पाहणी केली. वाहतूक शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे, सहायक RTO प्रशांत देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी काझी या तीन अधिकाऱ्यांनी शहरातील रेल्वे स्टेशन चौक, चपराशीपुरा, दस्तूर नगर चौक, गोपालनगर टी पॉइंट, कोंडेश्वर क्रॉसिंग, जुना बायपास या सहा ब्लॅक स्पॉटची शनिवारी पाहणी केली. या व्यतिरिक्त अजूनही काही स्पॉट्स आहेत, त्या स्पॉटची पाहणी सोमवारी करण्यात येणार आहे. वारंवार त्याच ठिकाणी अपघात का होतात, तसेच हे अपघात टाळण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे, कारण अपघात होऊ नये हा या मागचा हेतू आहे. यापूर्वी देखील याच प्रकारे तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती, मात्र अजून देखील ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना झाल्या नाही. मात्र पुन्हा एकदा पाहणी करण्याचे आदेश असल्यामुळे ही पाहणी करण्यात आली आहे. आता संपूर्ण ब्लॅक स्पॉटची पाहणी केल्यानंतर शासनाकडे उपाययोजनेबाबतचा अहवाल संयुक्तपणे पाठविण्यात येईल.